नमस्कार मित्रांनो आपल्या या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे गणितावर चर्चा करणार आहोत आपण तुम्ही जर स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी ही दोन गणितं खूप महत्त्वाची आहेत दोन एक्झाम्पल्स आहेत त्याचे ऑप्शन्स चा चार चार दिलेत आपल्याला करेक्ट अंथ उत्तर जे आहे ते काढायचं आहे आणि ही दोन्ही गणितं जी आहे ती अंकगणिती श्रेणी म्हणजे अंकगणितामधल्या अंकगणिती श्रेणी या संकल्पनेवर आधारित आहे तर या दोन गणितांसोबत आपण त्या दोन्ही संकल्पना म्हणजे अंकगणिती श्रेणी ही जी संकल्पना आणि गणित या दोन्ही गोष्टींवरती चर्चा करणार आहोत त्याच्यामुळे खूप लक्षपूर्वक काळजीपूर्वक आहे का तर आता इथं प्रश्न बघा पहिला प्रश्न माझ्या समोर या ठिकाणी आहे की तीन सात अकरा पंधरा या संख्यामालेतील पहिल्या चाळीस संख्यांची एकूण बेरीज किती आता ही एक संख्यामाला आहे हिला आपण एक क्रमिका म्हणू शकतो क्रमाक्रमाने संख्या लिहिल्यात पण या संख्ये एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो काय वैशिष्ट्य आहे वेगळे पण की तीन अधिक चार सात सात अधिक चार अकर, अकरा 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 अधिक चार पंधरा अशा प्रकारे या दोघांमधला जर तुम्ही फरक बघितला या दोन लगतच्या पदांमधला लगतच्या संख्यांमधला तर तो, तो फरक सारखा आहे सगळीकडं इथे चार आहे या दोघांमधला चार आहे या दोघांमधला चार आहे जर फरक सारखा असेल एखाद्या संख्यामालेमधील अशा प्रकारचा तर त्या संख्यामालेला अंकगणिती श्रेणी हा एक शब्द आहे तिला अंकगणिती श्रेणी हे नाव ठेवलं आहे ज्याला इंग्रजीमध्ये अरिथमॅटिक प्रोग्रेशन असे म्हणतात ओके तिची काय वैशिष्ट्य आहेत ते पण आपण बघू पण ही एक संख्यामाला पण बघून घ्या अकरा अठरा पंचवीस बत्तीस एकोणचाळीस अकरा आणि सात अठरा अठरा आणि सात पंचवीस पंचवीस आणि सात बत्तीस बत्तीस आणि सात एकोणचाळीस इथे इथेसुद्धा सात सात वाढत जा गेलेली आहे एकच संख्या जी आहे समान सगळीकडे आकडा वाढत गेला आहे हां पण एका जरी ठिकाणी सगळीकडे सात सात वाढतात सगळीकडचा फरक सात आहे आणि एखाद्या ठिकाणी आठ आहे किंवा सहा आहे किंवा वेगळी संख्या आहे तर ती अंकगणिती श्रेणी नसणार ही गोष्टसुद्धा आपल्याला लक्षात ठेवावी लागेल ओके यस आता पुढे जाऊयात आपण हे प्रश्न बघून घेऊयात आणि आता याची उत्तरं कशी काढायची ते आपण बघू आता यामध्ये समजा ही अंकगणिती श्रेणी आहे तीन आहे तीन सात अकरा पंधरा आहे बरं का तीन आहे सात आहे अकरा आहे पंधरा आहे आता या अंकगणिती श्रेणीमध्ये तुम्हाला जर एकूण चाळीस संख्यांची बेरीज किती पहिल्या चाळीस संख्यांची बेरीज त्याच्यासाठी एक सूत्र आहे त्याच्यासाठी एक सूत्र आहे ते सूत्र फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तुम्ही चाळीस संख्यांची बेरीज असेल पन्नास संख्यांची असेल साठ असेल हजार संख्यांची बेरीज असेल ती तुम्ही लगेच फटाफट काढू शकताय ओके बघा कशी एक सूत्र आहे इथे एस एन बरोबर एन छे दोन कंसात दोन ए अधिक एन वजा एक गुणिले डी हे सूत्र आहे या सूत्राच्या आधारावर तुम्ही काय करू शकताय इथं चाळीस संख्यांची बेरीज याच्यामधला अर्थ यसचा अर्थ सम असतो सम ऑफ टर्म्स आता यस एनच्या ऐवजी तुम्ही काय लिहिणार इथे एस चाळीस लिहिणार पहिल्या चाळीस संख्यांची बेरीज म्हणून एस चाळीस पहिल्या पन्नास संख्यांची बेरीज विचारली असती तर तुम्ही इथे यस पन्नास लिहिलं असतं पहिला साठ संख्यांची बेरीज प्रश्न विचारला असता तर इथं एस साठ सत्तर ऐंशी नव्वद हजार शब्दांची बेरीज असू हजार संख्यांची बेरीज असू दे तुम्ही ॲटोमॅटिकली तुम्हाला निघणार या सूत्राचा वापर करून बघा आपण काढूयात एनच्या जागेवर तुम्ही लिहा चाळीस भागीले दोन आता इथे ए आणि डी या दोन गोष्टी आलेल्या आहेत एन म्हणजे तुम्हाला माहिती आहे तुम्ही चाळीस संख्यांची बेरीज काढणार म्हणून एनच्या जागेवर चाळीस लिहिणार पन्नास संख्यांची बेरीज असती तर यांच्या जागेवर पन्नास लिहिलं असतं तुम्ही ओके आता बघा दोन गुणिले हा ए म्हणजे काय ए म्हणजे हे पहिले जे पद असते ए बी सी डीमध्ये आपला ए जसा पहिला असतो तसं इथं ए म्हणजे पहिले पद पहिले जे असेल तीन असेल इथं जसं पहिलं पद तीन आहे तसं इथं अकरा आहे मग ए मन्जे पहले ए म्हणजे पहिले पद अकरा सॉरी ए म्हणजे पहिले पद तीन, है, इत्थे तीन आहे इथे तीन आहेत ओके म्हणून दोन गुणिले एच्या जागेवर तीन लिहिलं अधिकचं चिन्ह जसंच्या तसं आणि एन म्हणजे बाबा हा चाळीस आहे माझा तो लिहिला वजा एक आपल्या जागेवर आणि गुणिले डीची जी किंमत आहे डी म्हणजे काय तर इथला जो फरक आ, बरवर, आहे अकरातून सात गेले चार पंधरातून अकरा गेले चार सॉरी पंधरा अकरातून हां बरोबर अकरा आहे पंधरा आहे यस सातातून तीन गेले चार अकरातून सात गेले चार पंधरातून अकरा अकरा गेले चार हा जो चार जो आहे ना तो साधारण फरक त्याला डी म्हणजे फरक असतो डिफरन्स ओके आता बघा याला भाग लावा तुम्ही बे दुने चार म्हणून इथं वीस आले हे तर तुम्ही आता कॅल्क्युलेशनचा भाग करू शकता तुम्ही त्रिक सहा अधिक चाळीसातून एक गेला एकोणचाळीस गुणिले आपले चार बरं का आता पुढे आपण काय करणार हा वीस आपल्या जागेवर कंसात सहा जसेच्या तसे एकोणचाळीस चोक एकोणचाळीस गुणिले चार किती बाबा चार नऊ चोख छत्तीसचे सहा हचले तीन चार तीक बारा तेरा चौदा पंधरा एकशे छप्पन्न झाले आता काय करा वीस गुणिले एकशे छप्पन्न अधिक सहा किती झाले एकशे बासष्ट आता एकशे बासष्ट गुणिले वीस हा शून्य तर जसाच्या तसा ठेवा बे दुने चार बेसक बाराचे दोन हज्च्या एक बे एके बे आणि एक किती झाले तीन तीन हजार दोनशे चाळीस कुठं उत्तर आहे हे दोन नंबरचा आकडा आपला परफेक्ट आहे तीन हजार दोनशे चाळीस तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काढू शकता हे सूत्र हे सूत्र लक्षात घ्या एस एनचं हे बघा आणखी काही मेथड्स असतील आणखी सुद्धा काही पद्धती असतील त्या पद्धतीने तुम्ही काढू शकता तर ही एक पद्धत आहे ही अशा प्रकारे संख्यांची बेरीज काढण्याची आणखी सुद्धा एखादी पद्धत तुम्हाला माहिती असेल कुठली तर त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही सोडवू शकता हीच पद्धत वापरली पाहिजे असं नाही आणि या पद्धतीचा तुम्हाला जर डिटेल्समध्ये अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला कुठे अंकगणिती श्रेडी या संकल्पनेचा डिटेलमध्ये अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो इयत्ता दहावी मराठी मीडियम किंवा इंग्लिश मिडियमचं अंकगणिती श्रेणी त्याच्यावर चा चाप्टर एक खास एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्ही त्या प्रकरणाचा अभ्यास करू शकता तिसरं प्रकरण आहे यत्ता दहावीला ओके या वर्षीच्या आणि पुस्तक तुम्हाला कुठे भेटेल जर तुम्हाला कुठे पुस्तक अवेलेबल झालं नाही तर तुम्ही कुठे बघू शकता ई डॉट इन या वेबसाईटवर जाऊन फ्रीमध्ये आत्ता पाचवीपासून ते दहावीपर्यंतची सगळी पुस्तकं तुम्हाला भेटतात त्याच्यातलं गणिताचं पण तुम्हाला पी डी एफ फाईल फ्रीमध्ये भेटेल हा प्रश्न बघा अकरा अठरा पंचवीस बत्तीस एकोणचाळीस या संख्या मालेतील पहिल्या व पंचवीसव्या स्थानावर असणाऱ्या संख्यांचा गुणाकार मी मुद्दाम इथं पहिल्यापासून पंचवीसपर्यंत पंचवीसाव्या स्थानावर असणारी संख्या लिहिलेली आहे सगळ्या आता एक गंमत अशी आहे की इथं काय केलं आपण पहिल्या चाळीस संख्यांची बेरीज इथं काय पहिल्या स्थानावर आणि पंचवीसव्या स्थानावर असणाऱ्या संख्येचा गुणाकार काढायचा आहे बाबा माझ्याकडं पहिल्या स्थानावर असणारी संख्या आहे अकरा बरं ना तिला गुणणार आहे मी पंचवीसव्या स्थानावर असणाऱ्या संख्येने आता पंचवीसव्या स्थानावर कोण आहे इथं ते मला माहिती नाही आहे आता इथं काढले मी वन सेवन्टी नाईन आहे पण याला वेळ जाईल ना साध्या सोप्या भाषेमध्ये जर काढायचं असेल पंचवीसव्या स्थानावर कोण आहे इथं होतं चाळीस संख्यांची बेरीज इथं चाळीसव्या स्थानावर कुठली संख्या आहे असं नव्हतं विचारलं इथं आपल्याला पंचवीसव्या स्थानावर कुठली संख्या आहे ते काढायचं आहे तर ते काढण्याचं सुद्धा सूत्र अंकगणिती श्रेणीमध्ये स्पेशल आहे बघा याच्यामध्ये तुमचा ए किती असणार अकरा ए म्हणजे पहिला तुम्हाला ए आणि डीच्या किमती काढता आल्या पाहिजेत ए आणि डी जसं इथं काढलं होतं ना इथं ए तीन होतं आणि डी चार होतं तसं इथं ए म्हणजे पहिल्या नंबरला अकरा पहिलं पद अकरा आणि डी म्हणजे सगळी वजाबाकी अठरातून अकरा गेले सात पंचवीसातून अठरा गेले सात आहे आता मला काय करायचं आहे पंचवीसव्या पदावर अस पंचवीसाव्या स्थानावर असणारी संख्या म्हणजे त्याला टी पंचवीस म्हणतात पंचवीसवे पद टी म्हणजे टर्म आणि पंचवीसमध्ये पंचवीसवे पद आता पंचवीस नंबरला असणारी संख्या मला काढायची तर त्यासाठी आणखी एक सूत्र आहे दोनच सूत्र या प्रकरणात आहे या संकल्पनेशी रिलेटेड दोनच सूत्र महत्त्वाचे एक हे यस यांचं आणि दुसरं आहे टी एनचं टी एन बरोबर ए अधिक एन वाजा ए एक गुन्हे डी या सूत्राचा वापर करून तुम्ही फास्ट काढू शकता पंचवीसव्या नंबरला कुठली संख्या आहे पंचवीसव्या स्थानावर कुठली संख्या आहे पन्नासव्या स्थानावर सत्तरव्या ऐंशीव्या कुठल्याही स्थानावरची संख्या करेक्ट काढू शकता बघा टी एन म्हणजे मला पंचवीसव्या स्थानावरची संख्या काढायची आहे म्हणून टी पंचवीस लिहिलं एक किती आपला अकरा आहे अधिक एन काय माझ्याकडं पंचवीसव्या स्थानावरची संख्या काढायची म्हणून पंचवीस वजा एक जसाच्या तसा गुणिले डी म्हणजे हा सात बरं का अकरा आपल्या जाग्यावर पंचवीसातून एक गेले चोवीस आणि गुणिले सात अकरा अधिक चोवीस गुणिले सात किती सात चौक अठ्ठावीसच्या आठ हातच्याला आले दोन सात एक सात आठ सॉरी सात चौक अठ्ठावीसच्या आठ हातच्याला आले दोन ओके आता बरोबर सात दोन चौदा चौदा आणि दोन किती झाले पंधरा सोळा एकशे अडुसष्ट ओके आता एकशे अडुसष्ट आणि अकरा किती एक आणि आठ नऊ एक आणि सहा सात आणि हा एक एकशे एकोणऐंशी टी पंचवीस बरोबर एकशे एकोणऐंशी म्हणजे पंचवीसाव्या स्थानावरची संख्या एकशे एकोणऐंशी इथे पण मी असं कॅल्क्युलेशन केलं सात 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 वाढवत गेलो इथे काय मी सात 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 वाढत गेलो वाढवत गेलो आणि मला पंचवीसाव्या स्थानावर एकशे एकोणऐंशी ही संख्या मिळाली मग मला काय सांगितलं आहे पहिल्या व पंचवीसव्या स्थानावरचा गुणाकार म्हणजे या पद्धतीने पण तुम्ही काढू शकता म्हणजे पहिल्या स्थानावरची आणि पंचवीसाव्या स्थानावरची म्हणजे अकरा आणि एकशे एकोणसत्तर यांचा गुणा एकशे एकोणऐंशी यांचा गुणाकार काढाय करायचा आहे मग एकशे एकोणऐंशी गुणिले अकरा करा अकरा नव्वे नव्याण्णवचे नऊ हातच्याला नऊ अकरा साती सत्त्याहत्तर सत्याहत्तर आणि नऊ किती झाले तुमचे सत्याहत्तर आणि नऊ झाले तुमचे शहाऐंशी नऊ आणि सात सोळाचे सात शहाऐंशी शहाऐंशीचे सहा आले आठ बरं का अकरा एक्या अकरा अकरा आणि आठ एकोणीस म्हणजे एक हजार नऊशे एकोणसत्तर कुठं आहे बाबा तर तीन नंबरचं उत्तर परफेक्ट आहे तर अशा प्रकारे या क संकल्पनेवर अंकगणिती श्रेणी श्रेडी या संकल्पनेवर जर आपल्याला काही प्रश्न विचारले तर आपण अशा प्रकारे याची उत्तरं देऊ शकतो नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करायला विसरू नका नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटनसुद्धा दाबून टाका मी बाजूला होतो म्हणजे तुम्ही ह्या नोट्स लिहून घ्याल तुमच्या वहीमध्ये